दहावीच्या निकालाबाबत पालक आणि विद्यार्थी या दोहोंनाही उत्सुकता लागली होती। हा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला। यामध्ये संबंध राज्याचा निकाल 96.94% इतका लागला आहे। राज्यात एकूण 122 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत। उत्तीर्णतेच्या टक्केवारीत कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल ठरलाय, तर नाशिक विभाग हा सर्वात मागे पडलेला आहे। कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 99.27% इतकी आहे। सर्वात कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90% इतकी आहे। राज्यातील 9 विभागातून एकूण 54,159 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली होती। त्यापैकी 52,351 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले, त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। पुनर्परीक्षार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 79.06% इतकी आहे। दहावीचा जो निकाल शुक्रवारी जाहीर झाला, त्यामध्ये राज्यात एकूण 122 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले, तर 90%पेक्षा अधिक गुण मिळालेल्यांची संख्या ही 83,060 इतकी आहे। दहावी परीक्षेसाठी 9 विभागातून एकूण 15,84,000 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। यातील 15,68,977 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.94% इतकी आहे।